श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आज मी तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशी आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की ऐका. काय होत असतं, बऱ्याच जणांना खूप दवाखाने करून खूप सारं काही करून पण मुलंच होत नसतं, म्हणजे त्यांना मुलगी पण होत नसते आणि मुलगा पण होत नसतं, त्यांना कुठल्याच प्रकारचं संतान प्राप्ती होत नसते. त्यासाठी ही सेवा करून पहा, 100% तुम्हाला रिझल्ट येईल. उद्या पुत्रता एकादशी आहे, नावामध्येच पुत्रता असं आहे, त्यासाठी सर्वांनी हा उपाय जरूर करून पहावा. ज्यांना मुलगाच हवा आहे त्यांनी तर हा उपाय नक्की करावा, आणि ज्यांना मूलच होत नाही म्हणजे मुलगी मुलगा असं कुठलंच होत नाही त्यांनीसुद्धा ह्या उपायाला सुरुवात करायची आहे. श्रावण महिन्यामध्ये कुठलीही सेवा करायला सुरुवात करायला काही हरकत नाही, कारण श्रावण महिना हा पवित्र महिना असतो. आणि समजा कोणाला जर उद्याच्या एकादशीपासून सुरुवात करायला जमले नाही तर कुठल्याही महिन्यातल्या कोणत्याही एकादशीपासून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकता. आणि तेही नाही जमलं तर तुम्ही कुठल्याही गुरुवारी किंवा बुधवारी हा उपाय म्हणजे ही सेवा करायला सुरुवात करू शकता. ही सेवा आपल्याला 41 दिवस करायची आहे. काय करायचं आहे, प्रत्येकाच्या घरी श्रीकृष्णाची मूर्ती असते, त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीवर उद्या एकादशी असल्यामुळं उद्याच्या पहिल्या दिवशी मात्र अगोदर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे मूल होण्यासाठी. ज्यांना मुलगा पाहिजे त्यांनी पण संकल्प सोडायचा आहे, विधियुक्त संकल्प करायचा आहे. संकल्प केल्यानंतर मग तुम्ही 41 दिवस ही सेवा करणार आहात. सगळ्यात अगोदर एकादशी असल्यामुळं दोघांनी हा उपाय करायचा आहे, आणि एकादशी हे पण उपवास पण करायचा आहे दोघांनी पण. तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत एकादशी उपवास दोघांनी पण करायचा आहे. एकादशीचं भरपूर काही साहित्य भेटत असतं, आणि आपल्या घरी पण आपण चिप्स पापड बरंच काही बनवतो, त्यासाठी आपण एकादशी उपवास दोघांनी पण करायचा आहे. आणि दोघांनी पण ही सेवा उद्यापासून करायला सुरुवात करायची आहे. आणि प्रत्येकाच्या घरी काय श्रीकृष्णाची मूर्ती असते, मग गळती स्टँड ठेवायचा आहे, गळती स्टँडच्या खाली श्रीकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. आणि मग उद्यापासून तुम्हाला दररोज 41 दिवस ही सेवा करायची आहे. श्री सूक्त आणि पुरुष सूक्त तुम्हाला 16 वेळा वाचन करायचं आहे. 16 वेळा श्री सूक्त आणि पुरुष सूक्त 16 वेळा वाचन केल्यानंतर फलश्रुती वाचायची आहे. फलश्रुती वाचल्यानंतर एक मंत्र आहे मुलाचा, ते पण मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तो मंत्र ते गळती स्टँड ठेवायची त्याला गरज नाही, फक्त महाराजांसमोर बसून तुम्हाला तो मंत्र एक माळ करायचा आहे. मुलगा होण्यासाठीचा तो मंत्र आहे. आणि ज्यांना कोणाला संतान प्राप्त होतच नाही त्यांनीही एक माळ दररोज 41 दिवस करायचा आहे. 41 दिवसानंतर तुम्ही नंतरही उठत बसत एक माळ नंतर तुम्हाला मुलगा मुलगी प्राप्त होईपर्यंतही तुम्ही करू शकता. मग हे केल्यानंतर जे तीर्थ आहे, जे तीर्थ एक ग्लास तांब्यावर होईल, ते तीर्थ फक्त दोघांनीच घ्यायचं आहे. दोघांनी अर्धा अर्धा ते तीर्थ घ्यायचं आहे. असं तुम्हाला कंटिन्यू 41 दिवस करायचं आहे. संकल्प सोडत असताना तुम्ही अखंड न म्हणता 41 दिवस असं म्हणा, कारण महिला भगिनींना यामध्ये अडचण येत असते. अडचण आल्यानंतर अडचणीचे 4 दिवस स्किप करायचं आहे, आणि मग परत तुम्हाला कंटिन्यू 41 दिवस ही सेवा करायची आहे. दररोज नियमित श्रद्धेने करा. त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे 3 अध्याय वाचन करायचे आहेत, 11 माळी जप पण करायचा आहे, एकादशी उपवास पण करायचा आहे. दोघं पतीपत्नींनी एकादशी उपवास करायचा आहे. जितक्या दिवस तुम्हाला संतान प्राप्त होत नाही, तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तेवढ्या दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. सर्वांनी जरूर करून पहा, खूप प्रभावी आणि 100% रिझल्ट देणारा हा उपाय आहे. काय असतं, आपण कुठलीही गोष्ट मागितल्यानंतर देवाने ती दिली नाही तर आपल्याला खूप वाईट वाटत असतं, आणि देवाला तुमचं काहीही नको असतं, फक्त तुमची श्रद्धा हवी असते, तुमचा भाव, तुमची तळमळ देवाला हवी असते. देवाला आपली श्रद्धा महत्त्वाची असते. आपण किती तळमळीने किती श्रद्धेने आपण देवाला साकडं घालत आहात आणि किती तळमळीने सेवा पूर्ण करत आहात हे देव पाहत असतो. देव आपल्या पैशाचा किंवा मी तुला एवढे पेढे देईन, एवढे नारळ देईन, एवढे पैसे देईन ह्याचा देव भुकेला नाही, आपल्या भक्तीचा देव भुकेला आहे, आपल्या श्रद्धेचा देव भुकेला आहे, आपल्या तळमळीचा देव भुकेला आहे. आपण किती तळमळीने करत आहोत हे महाराज पाहत असतात. त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा उपाय जरूर करायचा आहे. आणि
कुठल्याही एकादशीपासून तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यांना शक्य आहे, ज्यांना खूप गरज आहे, त्यांनी उद्यापासून करायचा आहे, आणि ज्यांना शक्य होत नाही त्यांनी कुठल्याही एकादशीपासून हा उपाय करायचा आहे. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ दुसऱ्याच्या सुट्टा कामी येऊ शकतो, तुम्हीसुद्धा इतरांना सांगून पुण्यपदरात पाडून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, इतरांना पण याची माहिती सांगा. आणि ही माहिती मी अगोदर पण बऱ्याच जणांना सांगितली आहे, त्यांनासुद्धा पुत्रप्राप्ती झाली आहे. म्हणून तुमच्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि इतरांना पण हा व्हिडिओ सांगा, इतरांना पण शेअर करा. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ.